नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण एक वेगळ्या प्रकारचे कबाब बनवणार। आता कबाब म्हटल्यानंतर सगळ्यांना आठवतं की सीख मध्ये लावलेले तंदूरवर भाजलेले आणि मांसाहारी, पण हा समज चुकीचा आहे। कबाब तळलेले असू शकतात, शॅलो फ्राय केलेले असू शकतात, किंवा मी ज्याप्रमाणे सीख कबाब म्हणतो ते असे सुद्धा असू शकतात। आपल्याला शॅलो फ्राय होऊ शकतील असे कबाब करायचे आहेत किंवा डीप फ्राय होऊ शकतील, पण ते कबाब थोडे वेगळ्या पद्धतीचे। याच्यामध्ये आपण मुगाची डाळ वापरतो आहे, त्यानंतर शेवग्याची शेंग वापरतो आहे। आता शेवग्याची शेंग जी आहे ही अत्यंत बहुगुणी अशी शेवग्याची शेंग आहे, आणि शेवग्याच्या शेंगेमध्ये जे कंटेंट्स असतात ते खूप फायदेशीर असतात। त्याच्यानंतर शेवग्याच्या पानामधले कंटेंट्स खूप फायदेशीर असतात, त्याचं सूपसुद्धा सुंदर लागतं। आणि या शेवग्यामध्ये काय काय असतं ते थोडं बघा। तर असे हे कबाब मूग शेवग्याचे कबाब, म्हणजे ज्यांना चण्याची डाळ चालत नाही, पनीर चालत नाही अशा लोकांसाठी। आणि मी हे एकदा कबाब केले असताना एक डॉक्टर मला म्हणाला, अरे हे कबाब तर म्हणे ज्यांना डायबेटीज आहे अशा लोकांना जर शॅलो फ्राय करून दिले तर मजा येईल म्हणे त्यांना खायला। चला, मजा तर आहे शेवटी आयुष्यात, करूयात। सगळ्यात पहिले ही शेवग्याची शेंग जी आहे मी स्टीम करून घेतो। याला स्टीम करून घेऊ आपण। ही मुगाची डाळ आपण भाजून घेऊ। आणि ही डाळ आता आपण मिक्सरमध्ये याचा भरडा काढून घेऊ। शेवग्याच्या शेंगा छान स्टीम झालेल्या आहेत, आपण गॅस बंद करू आणि त्याला इथे तसं झाकून ठेवू। आता आपल्याला याचा मसाला बनवून घ्यायचा आहे, आणि त्यासाठी तेल, आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण। लसणाची पेस्ट जी आहे ती छान परतून घ्यायची, आल्याची पेस्ट, हळद, तिखट, थोडी धने पावडर, जिरे पावडर, कसुरी मेथी, छान परतून घेऊ आपण। परत त्यांना होतं काय की ही छान टीप आहे की आपण जेव्हा आलं लसूण पेस्ट हे मसाले घालतो तर हे खाली चिकटतं, आणि मग आपण तो पदार्थ करण्याचा कंटाळा येतो आणि हे असं घासू शकत नाही। मग छोटी टीप आहे ती अशी की हे करताना यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, हे निघून जातं आणि नंतर तुमचा मसाला जो आहे तो मुळीच खाली लागत नाही। कोथिंबीर, थोडी साखर, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, आणि हा मसाला थंड होतो आहे तोपर्यंत या ज्या शेंगा आहेत ना शेवग्याच्या याला आपण सोलून घेऊ। हे असं उघडून याचा गर आपल्याला काढायचा आहे। हा मसाला
आणि यामध्ये भाजलेला मुगाचा भरडा, आणि आता हा मसाला, हे पीठ आणि हा शेवग्याचा गर, हे आपण एकत्र करून घेऊ। होतं काय की या मसाल्याचा ओलसरपणा, त्यानंतर शेवग्याचा ओलसरपणा, हे सगळं जे पीठ असतं आपलं मुगाचं ते शोषून घेतं, म्हणून ह्याला एकत्र करून एक 5-7 मिनटं ठेवलं की आपल्या समोस्यात पाणी घालायचं नाही घालायचं। ओके, मी एकत्र करून घेतो आणि याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे, टिक्क्या टाईप। हे कबाब जे असतात ना, ते बनवताना थोडे हातावर असं बनल्यावरती फक्त नेमकं काय करायचं की कबाब असा छान गोळा करायचा असा, आणि नंतर गोळा करून ह्याला प्रेस करायचा आणि मध्ये थोडंसं दाबायचं, जेणेकरून ते छान फुगतात असे आणि मग ते लातळायचे। थोडासा असा दाब असला की ते छान फुगतात। आणि हे असं फिरवून नंतर यामध्ये कुठलाही पदार्थ तुम्ही तळू शकता। ही फ्राय पावडर जी आहे ती पूर्णपणे नॅचरल आहे, त्यांनी अपाय काहीच नाही, तेल हलकं होतं आणि पदार्थ तेल कमी शोषला जातो। त्यानंतर हे आहे मॅजिक फिल्टर, या मॅजिक फिल्टर आणि फ्राय पावडरची जोडी आहे की फ्राय पावडर टाकून जे तेल असतं ते गाळण्यासाठी हे फिल्टर आहे। थोडं गरम तेल असेल तेसुद्धा ह्याच्यातून गाळलं जातं आणि नंतर जेव्हा रियूज तेलाचा करतो आपण, तर एक तर फारता करू नये, पण करत असाल तर अर्धं हे फिल्टरमधून गाळलेलं तेल आणि अर्धं नवीन तेल असं जर घेतलं तर तुम्हाला इफेक्ट अप्रतिम मिळेल। तर हे कबाब तुम्ही नक्की बनवा आणि मी आत्ता तळलेले आहेत, पण तुम्ही शॅलो फ्राय केले तरी तेवढेच छान लागतात। आणि तुम्हाला समजा भाजायचे असतील तर मग सीकला लावायचं आणि तंदूरवर किंवा कोळशाच्या शेगडीवर तुम्ही भाजू शकता, कसेही करा पण करा आणि हेच इन्ग्रेडियंट्स वापरून करा। बघा माझी आठवणी देखा, पाहत राहा मास्टर रेसिपीज।